राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये भेट होतीये. गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. गणेश, दिल्लीमध्ये बऱ्याच घडामोडी घडतात. राज ठाकरे पोहोचलेले आहेत, कदाचित महायुतीचा घटक पक्ष मनसे होईल या शक्यतांना बळकटी मिळताना दिसतेय. काय अपडेट्स आहेत सध्या? प्रज्ञा, हे पहा, जेव्हाही असे दोन महत्त्वाचे नेते भेटतात, देशाचे गृहमंत्री, भाजपचे सुपर पॉवर अमित शहा, राज्यातनं देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे, तर ह्या भेटीगाठी पहिल्या एक बेस तयार झाल्यानंतरच होतात. पहिल्या ग्राउंड लेवलला चर्चा होते आणि चर्चा झाल्यानंतर, कारण हा महाराष्ट्राचा विषय आहे, अमित शहा हे देशाच्या पातळीवरती काम करतात, म्हणून महाराष्ट्रामधील नेत्यांच्या भेटीगाठी आणि चर्चानंतरच दिल्लीत ते गेलेत. आणि म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की आता ही महायुतीतला हा चौथा भिडू मनसे असेल हे जवळपास निश्चित आहे. एबीपी माझानंच एक आठवड्यापूर्वी जवळपास ही बातमी चालवली होती की एक ते दोन जागा मनसेला देण्यासाठी भाजप तयार आहे आणि महायुतीतील इतर पक्षही तयार आहे. त्यामधली एक जागा दक्षिण मुंबई, जिथे बाळा नांदगावकर लढू शकतात. दुसरी जागा जी आहे ती नाशिक, शिर्डी आणि मुंबईतली एक दुसरी जागा आहे, यावर चर्चा सुरू आहे. सुरुवातीला तीन जागांवरनं बोलणी सुरू झाली होती की जवळपास तीन जागा मनसे मागत होती, पण तीन जागापैकी एक जागा कमी झाली, दोन जागांवर चर्चा होती, एक निश्चित झाली, दुसरी जागा मिळते का हे पाहणं महत्त्वाचं असेल. माझी माहिती आहे की दुसरी जागा मिळणार नाही, एका जागेवर मनसेचा उमेदवार असेल. चर्चा होती, चर्चामध्ये जागांचं वाटप झालं, मात्र एक अट टाकण्यात आली होती की आपण, म्हणजे मनसेनं, भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढवावी, ती राज ठाकरेंना मान्य नव्हती, म्हणून काही काळ ही चर्चा थांबली. ती आता जवळपास ते साईडला झालेलं आहे. मनसे आपल्याच चिन्हावर निवडणूक लढेल महायुतीत आल्यानंतरही, आणि म्हणूनच आता हे पुढचं पाऊल म्हणजे दिल्लीतली भेट. अमित शहा, जे पी नड्डा यांच्या भेटीनंतर राज ठाकरे पत्रकारांशी बोलू शकतात, पण मला असं वाटतं की जर ही युतीचा फॉर्म्युला ठरला तर महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्येच राज ठाकरे बोलतील. त्यामध्ये केंद्रातलं नेतृत्व असतं भाजपचं का देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि इतर नेते असतील, हे पाहणं उत्सुकतेचं आहे. पण जसं मी म्हणालो की आधी राज्य पातळीवरती चर्चा झाली, मागील अनेक महिन्यांपासून चर्चा होती. आधी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे बोलतच होते, त्यानंतर एकनाथ शिंदेंशी बोलणं सुरू झालं, मग ज्यावेळेस वरच्या नेत्यांची चर्चा संपली, मग नंतर आपण कसं करायचं हे जुळवाजुळवीसाठी मनसेचं शिष्टमंडळ गेलं. बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, त्यासोबतच संदीप देशपांडे हे बोलत होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांना, देवेंद्र फडणवीसांना भेटले. त्यानंतर त्या चर्चेनंतर पुन्हा राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस चर्चा झाली आणि दिल्लीत बोलणं झालं. मागच्या आठवड्यामध्येच देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे मुंबईत भेटले, एका वेगळ्या ठिकाणी भेटले आणि ही गुप्त बैठक होती. या बैठकीमध्ये आपण कसं करायचं, पुढे कसं जायचं हे जवळपास निश्चित झालं. राज ठाकरे सोबत झालेल्या बैठकीचं तपशील देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीच्या श्रेष्ठींना पाठवलं, त्यांच्याकडनं काही सूचना केल्या गेल्या, पुन्हा बोलणी झाली. आणि ज्यावेळेस हे ठरलं की आता सगळं ठीक आहे, विन विन सिच्युएशन दोन्ही पक्षांना आहे, महायुतीमध्ये ठाकरे ब्रँड जोडला जातोय, कारण उद्धव ठाकरेंची सिंपथी अजूनही आहे, ती कापण्यासाठी ठाकरेच लागेल हे जवळपास महायुतीच्या सर्व पक्षांना मान्य होतं, एक सूर होता. आणि म्हणून ठाकरे ब्रँड जेव्हा जुळला किंवा महायुतीला जोडला गेला तर महाराष्ट्रात पक्षाची किंवा महायुतीची ताकद वाढेल हे जवळपास निश्चित होतं. या मनाचं भाजपचे पक्षश्रेष्ठी होतं आणि म्हणून बोलणी केली गेली. आणि आता राज ठाकरे जोडतात. राज ठाकरे, आपल्याला माहिती असेल, 19 मध्ये लाहोर तो व्हिडिओ करून त्याने सभा घेतल्या, त्यामध्ये वातावरण निर्मिती केली, पक्ष निवडणूक लढला नाही पण वातावरण निर्मिती केली गेली होती. एक उत्तम वक्ता, ज्यांच्या सभेना आजही गर्दी होतं पण मतांमध्ये परिवर्तन होत नाही. एक्झॅक्टली याच मुद्द्यावरती येते गणेश, की अनेकदा मनसेवरती अशाच पद्धतीची टीका केली जाते की सभांना दिसणारी गर्दी मतांमध्ये परिवर्तित होत नाही. आता महायुतीचा घटक झाल्यानंतर किंवा लोकसभेमध्ये सक्रिय सहभाग घेतल्यानंतर एकदा पुनश्च हरिओम करण्याची संधी मनसेला मिळतेय, पुन्हा एकदा नव्या राजकारणाची सुरुवात मनसे करू शकते, पुनरुज्जीवित होऊ शकते राजकारणात. निश्चितपणे जी संजीवनी हवी होती ती ह्या आता महायुतीचा घटक पक्ष म्हणून किंवा भाजपकडनं मिळालेली आहे. पक्षाला मरगळ लागली होती, अनेक